भारताचे नाट्यशास्त्र हा भारतीय कला विचारांच्या आद्य उपलब्ध असा अलौकिक ग्रंथ आहे सर्व कलात्मक व्यवहाराचा इतका तपशिलाने विचार करणारा ग्रंथ जगाच्या प्राचीन वाङ्मयात दुसरा नाही परंपरेनुसार या ग्रंथाचे अध्याय छत्तीस आणि श्लोकसंख्या सहा हजार आहे आज ज्या स्वरूपात हा ग्रंथ आपणास उपलब्ध आहे त्या स्वरूपात अध्याय तर छत्तीस आहेत पण श्लोकसंख्या साडेपाच हजाराच्या आसपास आहे परंपरा असे मानते की या ग्रंथाचा लेखक भरत आहे पण ग्रंथातील पुरावा लक्षात घेता असे दिसते की भरतमुनी स्वर्गातच राहत होते ते पृथ्वीवर कधी आले नाही ग्रंथाचा लेखक कुणीही असो ग्रंथ स्थूलपणे इसवी सन दुसऱ्या शतकातला म्हणजे सुमारे अठराशे वर्षे जुना आणि सर्वांनी प्रमाण मानलेला आहे यात शंका नाही काव्य नाट्य नृत्य आणि संगीत या चार कलांचा आद्यशास्त्रीय विचार भरतनाट्यशास्त्रात आलेला आहे हा ग्रंथ डोळ्यासमोर ठेवूनच पुढे चित्र व शिल्पाचा विचार इतरांनी केला म्हणजे सर्व भारतीय कला विचारांचा उगम असा हा ग्रंथ मानला पाहिजे नाट्यशास्त्रात अठ्ठावीसाव्या अध्यायापासून तेहतीसाव्या अध्यायापर्यंत संगीताचा विचार आलेला आहे या ठिकाणी संगीत शब्द मी गायन या अर्थाने वापरित आहे अति प्राचीन अशा दोन कल्पना आहेत पहिली कल्पना अशी की गायनाचा उगम सामवेदात आहे नाट्यशास्त्रातच अनेकदा सामवेद हा गायनाचा उगम आहे ही कल्पना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आलेली आहे दुसरी कल्पना गांधर्व वेदाची आहे गायन विचार असून विचार याबाबत पूर्वी जे नारदाने सांगितले ते मी सांगतो याही मताचा उल्लेख बत्तीसाव्या अध्यायाच्या अखेरीस नाट्यशास्त्रात आलेला आहे नाट्यशास्त्रापूर्वी भारतीय कला जगत गायनाने भारलेले असेच होते पण शास्त्र म्हणून संगीताचा शिस्तबद्ध विचार आपणास नाट्यशास्त्रात प्रथमच उपलब्ध होतो नाट्यशास्त्रात संगीत विचाराच्या मागे कुठे आध्यात्मिक तत्वज्ञान उभे असलेले दिसत नाही पण नाट्यशास्त्र ज्या काळात लिहिले गेले त्या काळात गायन व अध्यात्म यांचा अनुबंध अनेकांच्या मनात होता असे दिसते त्याच्या खाणाखुणा नाट्यशास्त्रात आहेत याज्ञवल्क्य स्मृतीप्रमाणे श्रुती जाती ताल विशारद विनासायास मोक्षाला जातो असे नाट्यशास्त्रात म्हटलेले नाही पण गायन अतिशय शुभ व पवित्र असून ते देवांचे अत्यंत आवडते आहे अशी कल्पना मात्र येथे आलेली आहे नाट्यशास्त्रातील गायनाची मुख्य कल्पना स्वर प्राधान्याची आहे गायन हे स्वर ताल पदाश्रय आहे असे म्हटल्यानंतर आणि ताल व तालवाद्ये यांना दोन स्वतंत्र अध्याय दिल्यानंतर एका दीर्घ अध्यायात ध्रुवांचा म्हणजे पदांचा विचार आलेला आहे ही पदे प्रामुख्याने शौरसेनी भाषेतील आहेत पण हा सगळा विचार एका सूत्रात गुंफलेला आहे नाट्यशास्त्रानुसार विचार करायचा तर सगळ्या गायनाचा विचार कुतपासह केला पाहिजे कुतप म्हणजे वाद्यवृंद ही वाद्ये चार प्रकारची आहेत तंतवाद्ये सुशिरवाद्ये पुष्कर वाद्ये आणि घनवाद्ये बासरीसारखी हवा फुंकून वाजवावयाची वाद्ये ही सुशिरवाद्ये आहेत भरतापूर्वी एक काळ संगीतात असा येऊन गेला आहे की ज्यावेळी सुशिरवाद्ये म्हणजे वंश किंवा बासरी याला फार मोठे महत्त्व होते भारताने बासरीचे माधुर्य व लालित्य मान्य केले आहे पण स्वर विचारात बासरीपेक्षा वीणा व मानवी गळा यांना महत्व दिले आहे गायन विचार नाट्यशास्त्राच्या वेळी श्रुती विचारांच्या सूक्ष्मतेपर्यंत जाऊन पोहोचला आहे श्रुती विचारांच्या आधारे संगीताला एक शास्त्रीय पाया देण्याचे कार्य चालू आहे विचारांच्या या अवस्थेत विणेला अधिक महत्व येणे स्वाभाविक आहे नाट्यशास्त्रात घनवाद्याचाही विचार फार तपशिलाने आलेला आहे पण पुष्कर वाद्याचा विचार सुद्धा तेवढाच तपशिलाने आलेला आहे मृदंगाचे निर्नराय प्रकार पणव दरदूर आणि घटवाद्य यांचा खूप तपशील आहे पण चर्मवाद्याचा विचार करताना नाट्यशास्त्रासमोर फक्त ताल विचार नाही स्वर विचार सुद्धा आहे मुळात चर्मवाद्याचा आरंभ नादापासून होतो मुनी स्वाती पावसाळ्याच्या दिवसात पाणी आणण्यासाठी सरोवराच्या काठी गेले पावसाचे थेंब सरोवरात पडत होते तो नाद त्यांचे मन आकर्षणारा ठरला तो नाद पुन्हा निर्माण करता यावा यासाठी पुष्कर वाद्य आहेत म्हणजे हा नुसता ताल विचार नाही स्वरासह तालाचा विचार आहे या मार्जनांना आश्रय स्वरांचा आहे डाव्या पुष्करावर गांधार उजव्या पुष्करावर षड्ज आणि ऊर्ध्वकावर मध्यम असे स्वर असले की ही मायुरी मार्जन आहे डाव्या पुष्करावर षड्ज उजव्या पुष्करावर ऋषभ आणि ऊर्ध्वकावर धैवत ही अर्धमायुर्य मार्जन आहे डाव्या पुष्करावर ऋषभ उजव्या पुष्करावर षड्ज आणि ऊर्ध्वकावर पंचम ही कारमारवी मार्जन आहे स्वर डोळ्यासमोर ठेवूनच सगळ्या तालवाद्यांचा विचार या ठिकाणी चालू आहे हा स्वर पुष्कर वाद्यांच्या मधून घनवाद्याकडे जातो असे नाट्यशास्त्रात म्हटलेले आहे गायक हा आपल्या वाद्यवृंदासह म्हणजे कुतपासह आहे या वाद्यवृंदात वीणा व वंश यासह मृदुंगादी पुष्कर वाद्य आहेत हे खरे पण सर्वांना बांधणारे सूत्र स्वरांचे आहे भरताच्या पद्धतीने सांगायचे म्हणजे स्वरांच्या आश्रयाने रस आहे रस हा सगळ्या कलाव्यवहाराचा गाभा तो स्वरांच्या शिवाय नाही म्हणून जरी गांधर्व स्वर ताल पदाश्रय असे सांगितले तरी पदांना स्वर व ताल आणि तालांना व्यापणारा स्वर असे स्वर प्राधान्य सर्वत्र ग्रहित आहे सामाची गती कोणती याचे उपनिषदात उत्तर आले आहे की स्वर ही सामांची गती आहे नाट्यशास्त्र सर्व गान विचाराचा प्राण व आधार स्वरच मानणार हे उघड आहे संगीताचे स्वर सात आहेत हा स्थूल विचार झाला नाट्यशास्त्रात हे स्वर प्राण्यांच्याकडून घेतल्याचा उल्लेख नाही देवांनी जे शास्त्र स्वर्गात सिद्ध केले त्या शास्त्रातील स्वर प्राण्यांच्या पासून कसे घेणार गायनाचा सगळा उगम सामवेदात आणि वेद तर अतिप्राचीन तेव्हा सामगायनासाठी लागणारा पवित्र स्वर हा प्राण्याचा नव्हे तो दैवीच असणार हे स्वर क्रमाने सात आहेत षडज ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत आणि निषाद येथपर्यंत भरतापूर्वीच विचार येऊन पोहोचलेला होता सामगायनाच्या परंपरेत मध्यमाला फार मोठे महत्व होते मध्यम हा अविनाशी स्वर मानला जाई पण भरतासमोर याहून सूक्ष्म प्रश्न उभे होते गायकांच्या दोन परंपरा त्याच्या समोर उभ्या होत्या एक शर्जा ग्रामिक होते दुसरे मध्यम ग्रामिक होते दोघांच्याही गायनात पंचम होता पण मध्यम ग्रामिकांचा पंचम जसा होता त्याहून ग्रामिकांचा पंचम थोडा चरा होता म्हणूनच पहिल्या पंचमाला अपकृष्ट पंचम असे म्हटले आहे या दोन पंचमातील फरक हा आधार ग्रह धरून नाट्यशास्त्राने विणेवर सारणीला आरंभ केला आणि बावीस श्रुती सिद्ध केला या श्रुती सिद्ध करण्याची वेळ आली की वंश मागे पडतो आणि वीणा महत्वाची ठरते भरत या बावीस श्रुती सिद्ध करतो आणि त्या आधारे स्वरांचे स्पष्टीकरण व त्यांचे परस्पर संबंध सांगतो या श्रुती विचाराचे काही परिणाम आपण समजून घेतले पाहिजेत प्रथम म्हणजे सात स्वरांच्या जोडीला अनेक स्वर आले भरताने काकली निषाद आणि अंतर याचा उल्लेख केलेला आहे आता स्वर हा एकटा राहिला नाही गंधार एक, एक श्रुती कमी होऊन कोमल एक श्रुती जास्त होऊन तीव्र गंधार अशा तीन स्वरूपात आला नऊ श्रुतीच्या अंतर आणि तेरा श्रुतीचे अंतर हे गायनातील माधुर्याची प्रमाणे ठरले आणि मग स्वरांची तीव्र कोमल रूपे माधुर्य निर्मितीची साधने ठरली एका स्वराचा दुसऱ्या स्वराशी संबंध आणि एका सप्तकाचा दुसऱ्या सप्तकाशी संबंध स्थापन झाला या श्रुतींच्यापैकी काही श्रुती स्वर आहेत काही श्रुती स्वरांच्या तीव्र कोमल रूपे आहेत ही कल्पना म्हणजे संगीताचे परिपूर्ण शास्त्र होण्याचा आरंभ मानला पाहिजे श्रुतींच्या आधारे प्रथम म्हणजे स्वर ठरले नंतर स्वरांच्या मधील अंतरे ठरले स्वरांच्या मधुर संयोगाचे नियम ठरले षड व मध्यम ग्रामिक गायक एका सूत्रात आले भिन्न भिन्न गायकांच्या स्वराचे निर्नराळे आरंभ बिंदू आणि तिन्ही सप्तके एका सूत्रात आली या स्वरांचे पुढे अलंकार आणि मूर्छना असे रूप आहे मूर्छनेचा एक अवतार ताण दुसरा विकास जाती आहे भरतनाट्यशास्त्राच्या काळी राग हा शब्द लोकप्रिय नाही तो हळूहळू उदयाला येतो आहे जाती हाच शब्द लोकप्रिय आहे राग सांगताना ज्याप्रमाणे आपण रागाचा वादी संवादी अंशस्वर सांगतो स्वरांचे अल्पत्व बहुत्व सांगतो तसे नाट्यशास्त्र जातीविषयी सांगते जाती या जुने राग म्हणूनच पाहिल्या पाहिजेत हे विवेचन करताना नाट्यशास्त्राने पदांच्याकडे दुर्लक्ष केलेले नाही पण स्वरांनाच रस असतो ही भूमिका घेतलेली आहे मध्यम आणि पंचम या स्वरांचा रस शृंगार आहे दैवत आणि निषाद यांचा रस करुण आहे स्वरांचा रसांशी साक्षात संबंध मानणे याचा अर्थ हा आहे की व्यवहार म्हणून आम्ही पद गाऊ पण शास्त्र म्हणून पाहायचे तर कोणत्याही पदाचा आश्रय नसताना स्वर रस निर्मितीक्षम आहेत नाट्यशास्त्रात सारे विवेचन नाट्यानुरोधाने आलेले आहे नाट्याचा घटक म्हणून गायनाचा विचार आहे वाद्य गीत आणि नृत्य यांचा एकमेकाच्या सहकार्याने विचार आहे पण त्या चिंतनात कलामूल्य रस हे आहे केवळ वाद्यांना रस नाही केवळ नृत्याला ना रस नाही जेव्हा नृत्य काव्याचा अर्थ अभिनीत करते तेव्हा नृत्याच्या ठिकाणी रस येतो गीतांना रस आहे पण तो काव्याचा रस आहे गायनाचे मात्र असे नाही गायन नाट्याचे सहकारी असेल पण स्वतंत्रसुद्धा गायन असणार आणि या स्वतंत्र गायनात स्वरप्रधान गायनाला रस आहे म्हणजे संगीताला स्वतंत्र कला म्हणून मान्यता आहे या दृष्टीने नाट्यशास्त्रातील दोन कल्पना नीट समजून घेतल्या पाहिजेत नाट्यशास्त्रात संगीत हा शब्द आहे पण तुरळक आहे गीत वाद्य आणि नृत्य मिळून संगीत होते पण दुसरा शब्द गांधर्व असा आहे गांधर्वात नृत्य नाही फक्त गीत आणि ताल आहे या तालाच्या पोटात वाद्य समजायचे याचा अर्थ हा की नाट्यशास्त्र संगीताचा दुहेरी विचार करीत आहे नाट्यप्रयोगाचा एक घटक म्हणून आणि स्वतंत्र कला प्रकार म्हणून दुसरी कल्पना स्वरांच्या बाबत आहे स्वरांचे अधिष्ठाने दोन एक तर मानवी म्हणजे वीणेला एवढे मोठे महत्व श्रुती आणि सारणी यामुळे आलेले आहे विणेच्या शिवाय श्रुतीची सिद्धी व स्पष्टताच नाही म्हणून विणा हे अधिष्ठान मान्य करायचे पण या विणेला श्रुती सिद्ध करता येतात याचे कारण षड्ज ग्रामिकांचा पंचम व मध्यम ग्रामिकांचा पंचम यातील फरक हा आहे हा मानवी गळा विणेला आधार समजायचा म्हणूनच स्वर मूलत शारीर आहे तेथून तो जातो तेथून पुष्कर वाद्य मग तेथून घनवाद्यात जातो कलांचा आस्वाद घेणारा माणूस आणि कलांची निर्मिती करणारा सुद्धा माणूस हा माणूस सर्वत्र महत्वाचा आहे म्हणून रसांचा आश्रय असणाऱ्या चैतन्यमय स्वरांचा मूळ आधार चैतन्यमय माणूसच असायला हवा यापेक्षा खोलवर अध्यात्मात नाट्यशास्त्र जात नाही पण ही भूमिका पुढच्या नादब्रह्माच्या कल्पनेचा आधार ठरलेली आहे ओंकाराचे महत्व आहे तेव्हा भरताच्या काळी नादब्रह्माची कल्पना नसेल असे नाही पण खोल अध्यात्मात शिरायचे नाही असे नाट्यशास्त्रकारांनी ठरविलेले दिसते भोवताली प्रचलित असणाऱ्या पण नाट्यशास्त्राने न नोंदविलेल्या कल्पना पुढच्या ग्रंथकारांनी अध्यात्मा सहगान गानविचार मांडताना स्पष्ट केलेल्या आहेत त्या कल्पना नाट्यशास्त्रातील विवेचनाशी सुसंगतच आहेत इतकी नोंद या ठिकाणी पुरे आहे